दर्शको नमस्कार दर्शको राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे दर्शको आज आपल्यासोबत शिवसेनेचे राज्य संघटक तसेच निष्ठावंत नेते आपल्यासोबत आलेले आहेत जे की रामतीर्थ या गावातून मूळ गावचे ते आहेत आणि आज ते पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांनी रामतीर्थ म्हणजे तालुका लोह्यातील गाव सोडलं रोजगाराच्या संधीमध्ये उपलब्धीसाठी ते शोधात गेले होते जाऊन काय केलं त्यांनी तर शिवसेनेचे गट नेते झाले आज राज्य संघटक संघटक म्हणून ते काम पाहत आहेत त्यांचा हा प्रवास कसा झाला हे आपण पाहूया तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एकनाथरावजी पवार यांचं आपल्या स्टुडिओमध्ये सरचं स्वागत करीत आहे सर नमस्कार सर सत्याऐंशीमध्ये आपण कामाच्या शोधामध्ये बाहेर गेलात आपला लहानपणापासूनचा प्रवास कसा झाला कारण की उत्सुकता आहे नांदेड जिल्ह्यातील लोकांना की नांदेडचा माणूस जातो आणि पुण्यामध्ये एवढं मोठं पद सांभाळतो सर थोडक्यात आपली माहिती द्या खरं तर मी राजमुद्रा चॅनलच्या सर्वांचं खूप खूप मी आभार मानतो कारण माझे याबद्दल जर माझ्या सुरुवातीपासून जर सांगायची जर परिस्थिती म्हटलं तर माझा अत्यंत गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला ज्या कुटुंबामध्ये एक वेळचं जेवणसुद्धा मिळत नव्हतं अशा एका कुटुंबामध्ये तरी मी जन्माला आलो माझं शिक्षण एक तर शिक्षणामध्ये मी खूप हुशार होतो परंतु दहावीला एकोणीसशे पंच्याऐंशीला मी ज्यावेळेस दहावी झालो तर पंच्याहत्तर टक्के मार्क मला होते त्यावेळेस आणि पंच्याहत्तर टक्के मार्क्स घेऊन काही करावं आणि त्यावेळच्या काळामध्ये माझी अशी पद्धती की मी यू पी एस सी करावं आय ए एस झालो पाहिजे आय पी एस झालो पाहिजे अशी मनापासून माझी इच्छा होती परंतु दहावीच्या नंतर जे शिक्षण घ्यायला पाहिजे तर माझ्या वडिलांची परिस्थिती महिन्याला पन्नास किंवा शंभर रुपये द्यावी एवढीसुद्धा माझ्या घरची परिस्थिती नव्हती हो त्यामुळं नाईलाजानं मी अकरावी सायन्स करून ॲडमिशन घेऊन सोडलेलं नांदेडच्या आय टी आय मला जॉईन करावं लागला ही माझ्या आयुष्याची सुरुवात आहे आणि आय टी आय झाल्याच्यानंतर तर मग औरंगाबादला दोन वर्षे गेली मग पुण्यामध्ये केलं तर मला असं वाटतं की आजही मी चित्र ज्यावेळेस बघतो आजही चित्र माझ्या गावाकडचं माझ्या मतदारसंघातलं माझ्या जिल्ह्याचं जे चाळीस वर्षापूर्वी होतं ते चित्र मला वाटतं की आजही बदललेलं हे खरं तर दुर्भाग्य आहे त्यामुळे माझ्या लहानपणाचा जर प्रवास बघितला तर आत्ताही मी बघतो अनेक मुलांची फीस भरायला पैसे नाही त्याच्या कुटुंबामध्ये जगण्यासाठी साधन नाही आहेत आजही अनेक कुटुंब आजारापासून एखाद्या हॉस्पिटलायजेशन एखाद्या गोष्टीपासून दूर राहत आहे तर हे चित्र बदलण्यासाठी खरंतर माझ्या आयुष्याची सुरुवात केली आणि मी माझ्या आयुष्याची सुरुवात केल्यानंतर आज मला अभिमानानं सांगावं असं वाटतंय मी आज किमान पन्नास हजार कुटुंबांना रोजगार देऊन त्यांच्या उपजीविकेचं साधन निर्माण केलं आहे हा अभिमानानं सांगावं असं वाटतंय त्यामुळं नांदेडचा मुलगा पुण्यात जाऊन काय करू शकतो की नांदेडची मातीच कर्तृत्ववान माणसाची माती आहे आणि त्यातल्यातल्या कंदारची माती ही त्याहीपेक्षा कर्तृत्वान माणसाची आहे आणि मला असं वाटतं की मी एक संघर्ष करत करत पुण्यासारख्या ठिकाणी माझं पॉलिटिकल करिअर असेल माझा व्यवसाय असेल आणि या माध्यमातून माझं एक स्वतःचं स्थान पुणे नाही तर महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं अशा पद्धतीचं काम मी तर या माध्यमातून करतोय सर एकीकडे दोन हजार अठरामध्ये भाजपमध्ये मेगा भरती झाली सर्व पक्षाचे लोक तिथं आले फडणवीस साहेबांनी सगळ्यांना संधी दिली आणि तसं आपल्या कोर कमिटीने पण मान्य केली की बाबा पक्ष मोठा असेल तर काही अडचण नाही त्यांना घ्यायला पाहिजे त्यानंतर दोन हजार एकोणीस वीस असेल आत्ताच चोवीसमध्ये पण आपण पाहिलं की लोकसभेच्या धर्तीवर पण मोठी मेगा भरती झाली मात्र या उलट आपण आपल्या पक्षाला सत्ता असताना केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये याचा विचार न करता आपण मात्र पाचशे गाड्या घेऊन कार्यकर्ते घेऊन मातोश्रीला गेलात आणि थाटामाटामध्ये प्रवेश केलात काय आहे आपलं काय मत आहे खर तर तीस बत्तीस वर्षी मी भारतीय जनता पार्टीमध्ये काढला अत्यंत प्रामाणिकपणाने एका पक्षाशी कार्यकर्ता म्हणून कसं राहिलं पाहिजे म्हणजे मी पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी एकेकाळी दगड मारत होती भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना अशा काळामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम केलं पुढच्या काळामध्ये दोन दोन आमदार आले महानगरपालिकेची सत्ता आली त्याहीमध्ये माझा सिंहाचा वाटा होता हे एवढं करूनसुद्धा मी दोन हजार चौदाला विधानसभा लढलो की ज्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली त्यावेळेस मी दोन हजार चौदाला विधानसभा लढतो अगदी थोड्याशा मतानं माझा पराभव झाला मी खरं तर पराभवाने न खचता पुन्हा एकदा ताट मानेला लढणार आह खरं दोन हजार सतरा मी माझी महापालिका निवडणूक लढली सभागृहाचा नेता झालो आणि सभागृहाचा नेता झाल्यानंतर माझ्याही मनामध्ये स्वाभाविक होतं की माझं वय पन्नाशीच्या जवळ झाले मला कधीतरी विधानसभा किंवा लोकसभा ही लढणं गरजेचं होतं कारण मग तुम्ही आज म्हणताय की जी मेगा भरती झाली म्हणजे मेगा भरती झाली हा खरं तर फुगा झाला लक्षात ठेवा Hmm. आजचं जर चित्र बघितलं की प्रत्येक माणसं पक्षात घ्यायचे ते प्रत्येक माणसं पक्षात आणायचे निवडून आणायचे परंतु केडर बेस कार्यकर्ता आहे जो अत्यंत प्रामाणिकपणानं वर्षानुवर्ष पार्टीचं काम करणारा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्या आणण्याच नांदेडची परिस्थिती काय मी जर तसा hmm. जर विचार केला म्हणजे नांदेडला दोन हजार चौदा ला हे पार्सल आणलं लोहा कंदारचे आमदार असताना पहिली तर शिवसेनेची गद्दार ही लोहा कंदारची सुरुवात आहे लक्षात ठेवा म्हणजे ते आले आणि त्याच्यानंतर मागच्या निवडणुकीमध्ये मी त्यांचा प्रचार प्रचारपंक होतो एकोणीसशे आपला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते झाल्यानंतर ज्यावेळेस मी म्हणतोय की मला विधानसभा लढायची मी जर माझी मनाची इच्छा जर मी माझ्या नेतृत्वाला सांगितली परंतु नेतृत्वसुद्धा बाहेरून आलेल्या लोकांच्या पुढं खरं तर लोटांगण घालते की काय अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची परिस्थिती होईल आणि मी त्याच वेळेस मनापासून निर्णय केला की मी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचं काम करू कारण मी गावाकडे ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस मलाही असं वाटायचं की ह्या मतदारसंघामध्ये आजची जे चित्र आहे ते बदलण्याची परिस्थिती शिवसेनेच्या माध्यमातून होऊ शकते त्यामुळे मी शिवसेनेमध्ये जाण्यामागचं अजून एक दुसरं कारण माझा कुठलाही दोन नंबरचा धंदा नाही मी कुठलेही एक रुपयाचं करप्शन करणारा कार्यकर्ता नाही आणि मी माझ्या पोट भरण्यासाठी मी राजकारण करत नाही मी व्यवसायामधून राजकारणामध्ये पैसे टाकतो त्यामुळं मला अशी परिस्थिती नाही की मी माझं काहीतरी मला ईडी आय आय काहीतरी अनियमित अशाही पद्धतीची पर परिस्थिती नाही लक्षात ठेवा त्यामुळे थाटामाटामध्ये पाचशे गाड्या घेऊन आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला बरं सर उद्धवजीना आपण भेटलात मातोश्रीला गेलात संजय राऊतांना देखील भेटलात काय शब्द त्यांनी आपल्याला दिला खरं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये दे उद्धव साहेबांचा चेहरा उद्धव साहेबांचं नेतृत्व एवढं चांगला माणूस असू शकतो हे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता आम्ही लांबून बघायचं साहेबांना भाजप शिवसेनेची युती होती मी खरं तर माझ्या प्रवेशाच्या नंतर किमान पंचवीस वेळा साहेबांना वन टू वन भेटलो असेल पंचवीस वेळा भेटलो असेल आणि मला असं वाटतं की एवढं देव दुर्लभ नेतृत्व उद्धव साहेबांच्या माध्यमातून खरंतर माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला मिळालं त्यामुळे मी ज्या दिवशी माझा प्रवेश झाला म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याचे कधीच नाही झालं प्रवेश झालेल्या त्या दिवशी माझं राज्य संघटक त्यांनी घोषित केलं हे जर खरं माझ्यासाठी कार्यकर्त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे लक्षात ठेवा आणि ही मोठी गोष्ट घेऊन त्यांनी जो माझ्या हातामध्ये दे झेंडा दिला आहे मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं साहेब मी नांदेड जिल्ह्यामधली शिवसेना एक नंबरची करेल अशा पद्धतीची मानसिकता घेऊन मी शिवसेनेमध्ये काम करतो लक्षात ठेवा आणि उद्धवसाहेब असतील संजय राऊत साहेब असतील विनायक राऊत साहेब असतील किंवा शिवसेनेचे जे असतील सचिन भैया आहीर असतील मला असं की अत्यंत डेडिकेटेडली प्रामाणिकपणानं काम करणारी शिवसेनेची टीम आहे आणि शिवसेनेच्या टीममध्ये मी तीस बत्तीस वर्षाचं भारतीय जनता पार्टी सोडून देऊन मी दुसऱ्या घरामध्ये गेलोय मला असं माझ्या आयुष्यामध्ये कधीच जाणवलं नाही मी त्याच घरामध्ये गेलो अजून जास्त ताकदीनं मी खरंतर या ठिकाणी काम करतो आहे आपण उद्योजक आहात आपण आय टी आयचं शिक्षण केलं होतं आणि त्यानंतर आपण पुण्यामध्ये गेलात तर असं ऐकण्यात येतं की आपण भरपूर तरुणांना रोजगार देतात आणि आपण नगरसेवक देखील होतात तर असं संयुक्त विद्यमाने आपण कशी कामे केली थोडक्यात के सांगता येईल का खरं तर माझ्या आयुष्यामधला तोही संघर्षाचा काळ आहे मी ज्यावेळेस पुण्यात गेलो त्यावेळेस मला काही परमनंट नोकरी नव्हती मी टाटामध्ये नोकरी जॉईन केली नव्वदला मी परमनंट झालो आणि माझ्यामध्ये जे गुण होते की मला काहीतरी वेगळं करायचं इतरांपेक्षा मी वेगळं असलो पाहिजे मग इतरांच्या बरोबर झालं तर मग आपण म्हणतो की ते सगळेच होते ते मी मी खरं तर प्रवाहाच्या विरोधामध्ये लढणारा कार्यकर्ता आहे आणि त्यावेळेस मी विचार केला की मी टाटामध्ये झाल्यानंतर दोन वर्षामध्ये टाटाच्या युनियनचा मी पदाधिकारी झालो आणि टाटामधली परिस्थिती अशी होती की त्यांना पूर्ण वेळ काम करायची गरज नव्हती अर्धा घंटा काम केलं एक घंटा काम केलं पूर्ण वेळ मग बाकीचं काम करायचं खरं तर मी घडलो तर टाटांच्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता घडला रतन टाटन मी मला आयुष्यामध्ये कधी कधी म्हणतो की टाटा साहेबांच्या बरोबर ताटाला ताट लावून जेवणारा हा एकनाथ पवार आहे लक्षात छान मला अभिमान असं वाटते आणि त्यांची प्रेरणा घेऊन मी तर त्याच्यानंतरच्या काळामध्ये नव्वद ब्याण्णवला माझ्या राजकीय सुरुवात केली आणि त्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद मजबूत होती पिंपरी चिंचवडला शरद पवारांची ताकद होती अजित पवारांचं प्राबल्य होतं त्यावेळेस मी ठरवलं की ह्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर जाऊन माझ्यासारखा पोट भरायला आलेल्या कार्यकर्त्याला इतर राजकारणामध्ये काहीच मिळणार नाही त्यावेळेस मी त्यावेळेस ठरवलं की दोन एकोणीसशे ब्याण्णवच्या काळामध्ये की आपण भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आणि एकदा ब्याण्णवला मी झेंडा घेतला तो खरं तर परवा परवापर्यंत झेंडा उतरून टाकला लक्षात ठेवा त्यामुळं म्हणजे ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कोणी येईल की नाही काय दिवस येतील आणि दोन हजार चौदाच्या पूर्वीची भारतीय जनता पार्टी आणि दोन हजार चौदाच्या नंतरच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे लक्षात त्यामुळं जमीन आसमानचा फरक घेऊन मी जो चौदापर्यंत प्रामाणिक ठरवलो सतराला मला पार्टीनं महापालिका लोडलो सभागृह नेता केलं हे काय मी तुम्ही एका, एका बाजूने असंही म्हणाल की तुम्हाला एवढं सगळं विधानसभा दिली दोन हजार सतराला तुम्ही सभागृह नेता तर मग भाजप का सोडली मी म्हणलं ना की भारतीय जनता पार्टीमध्ये जे लबाड लो, लोकं पक्षामध्ये घ्यायचे त्यांना निवडून आणायचं त्यांचा निवड त्यांचा स्वार्थ झाला की त्यांनी निघून जायचं अशाच कार्यकर्त्यांना ताकद दिली गेली परंतु वर्षानुवर्षे निष्ठा निष्ठेनं काम करणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना आजही सतरंजी टाकायचंच काम करावं लागते ना खरं तर त्यातला मी नाही मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पार्टीला राजीनामा दिला त्याग केला लक्षात ठेवा तर तुम्ही जो मला प्रश्न विचारला की मी आय टी आय केला आय टी आय करून पुण्यामध्ये गेलो नोकरी करता 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 मला कधीतरी असं वाटलं की आपण काय वेगळं अजून करू शकतो मग मी त्यावेळेस माझा स्वतःचा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये लेबर पुरवणाऱ्यांचा व्यवसाय मी चालू केला तो एक दहा वर्षापर्यंत मी केला परंतु गेल्या दहा वर्षापासून मी तर युनिक काम करतो कदाचित आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना माहीत नाही मला माहीत आहे ज्या कुटुंबामधली परिस्थिती अशी आहे की नोकरी करायला करता करता त्यांना शिक्षण देतो मी शिकू शकत नाही दहावी नंतर काहीच नाही करू शकत मी त्या मुलांना एकच काम करतो त्यांना नोकरी देतो आणि त्यांना टेक्निकल एज्युकेशन देऊन त्यांना डिग्री देतो लक्षात ठेवा आणि डिग्री दिल्याच्या नंतर अनेक मुलं वेगवेगळ्या कंपनीमध्ये परमनंट होऊ शकतात त्या कंपनीमध्ये राहू शकतात किंवा अनेक ठिकाणी स्वतःचं एक सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते काही करू शकतात अशा पद्धतीचं काम खरं तर मी केलं आणि मला आज अभिमानांना सांगावं वाटते मी देशभरात काम करतो म्हणजे नांदेडचा एक मुलगा पन्नास हजार तरुणांना रोजगार देऊन शिक्षण देतो खरं तर नांदेडच्या इतिहासामधलं पहिलं उदाहरण आहे त्याचबरोबर मी त्याच्याबरोबर मी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये गेलो माझी हेवी फॅब्रिकेशनची मोठी कंपनी आहे लक्षात ठेवा आणि मी मी म्हटलं ना तुम्हाला की मी पैसा कमवण्यासाठी माझे व्यवसाय आहेत त्यामुळे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं सा की नांदेड जिल्ह्यामधल्या किमान दहा हजार मुलांना मी रोजगार दिला मला अभिमानानं सांगा वाटतं आहे आणि कुणाचाही चहा न पिता आजच्या काळामध्ये एखाद्या शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये शिपाई जरी लावायचे क्लार्क घ्यायचे तर पंचवीस पंचवीस लाख रुपये द्या दहा दहा पंधरा वर्षे त्यांना नोकरीसाठी हेटे खेटे घालावं लागतात संस्थाच्या अंकाच्या घरी परंतु मी एकच काम करतो आज मी लावलेली मुलं अनेक मुलं परमणी जी जी झाली त्यांना एक एक दोन दोन लाख पगार आहे स्वतःचं कुटुंब चांगलं जगत आहेत आणि मला अभिमान अभिमानावर ही पोरांना मी नोकरी दिली हे माझ्यामुळे उभे आहेत अशा अनेक तरुणांना रोजगार दिलं आणि मला माहीत आहे की पुढच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामधला एकही मुलगा बेरोजगार राहणार नाही याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न करणार निश्चितपणे आपल्या या विचाराला आम्ही शुभेच्छा देतो आणि आपलं खरंच स्वप्न पूर्ण हो कारण की रोजगारी हा सगळ्यात मोठं काम आहे दुसरा महत्त्वाचा एक प्रश्न तयार होतो की शिवसेनेत जायचं म्हटलं की शाखा प्रमुखापासून सुरुवात होते प्रमुख होते जिल्हा प्रमुख संघटक संपर्क प्रमुख हे सगळे असे पद आम्ही ऐकत असतो वाचत असतो आपण थेट आ, मोठे नेते झालात हे कसं शक्य आहे खर तर त्याच्याही मागचं कारण होतं ना की मी राज्यभरात काम करतो माझा राज्यभरात संपर्क आहे मी पिंपरी पुणे शिवसेनेचं काम करू शकतो नांदेड मराठवाडा तिथं काम करू शकतो विदर्भात करू शकतो कदाचित माझ्या पक्षप्रमुखांना वाटलं असेल की हा मुलगा शंभर टक्के चांगलं काम करेल आणि त्यांनी मला राज्याची जबाबदारी दिली ते राज्याची जबाबदारी दिल्या म्हणल्यानंतर मला अभिमान की मी मावळ लोकसभेचा उमेदवार त्याचा मी फॉलोअप घेतला त्यांना उमेदवारी दिली पक्षप्रमुखाने जळगावच्या याच्यामध्ये काही माणसं होते त्यांना मी जवळ आणण्याचं काम केलं विदर्भामधल्या काही माणसांना करू शकतो मराठवाड्यामधल्या अनेक ठिकाणी आपण करू शकतो परंतु मी म्हणून म्हटलं की मी राज्यभरामध्ये मी तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीचा मी प्रदेशाचा प्रवक्ता होतो त्यामुळे माझी राज्यभरात संबंध आहेत पार्टी वाढवायला जर फ्री अँड दिला तर अनेक माणसं भारतीय जनता पार्टीची मी बाहेर काढू शकते माझी ताकद आहे लक्षात ठेवा कदाचित साहेबांनी ती हेरला असेल म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ती जबाबदारी दिली आणि यशस्वीपणे ती जबाबदारी मी पेलो होती लक्षात ठेवा निश्चितच दुसरा महत्त्वाचा प्रश्न तयार होतो की आपल्याला जर पक्षाने आदेश दिला तर आपण कंधार आणि लोहा मतदारसंघातून इच्छुक आहात का, का। तर इच्छुक मी पाच वर्षापूर्वी होतो आणि पाच वर्षे मतदारसंघामध्ये गाव्यावर वाड्यावर तांड्यावर मी फिरलोय लक्षात ठेवा एकही गाव या मतदारसंघामधलं असं नाही की ज्या गावावर मी एक पाच 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 वेगळ्या गेलो नाही एक गाव सुद्धा नाही लक्षात ठेवा मी पाच वर्षापासून इच्छुक होतोच म्हणजे दोन हजार एकोणीसची विधानसभा संपल्यानंतर मी त्याच वेळेस काम चालू केलं मी चार वर्ष भारतीय जनता पार्टीला सांगितलं चार वर्ष परंतु भारतीय जनता पार्टीचं प्रस्थापित त्यावेळेचं तथाकथित नेतृत्व mm. इथला जो नांदेडचा खासदार आहे की खरं तर नांदेडच्या लोकांचं मी खरं तर स्वागत करतो म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी म्हटलं होतं म्हणजे नांदेडच्या लोकांना आव्हान केलं विनंती केली होती की त्या खासदारांनी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कामच करू नाही भारतीय जनता पार्टीचा दुसरा बरोबरचा पदाधिकार निर्माणच होऊ द्यायचा नाही मी आणि माझा मुलगा माझे कुटुंब माझा मुलगा मुलगी आणि मी आता तर बहीण दाजी म्हणजे आपल्या स्वतःच्या कुटुंब्याशिवाय लोहाकंदारचं विधानसभा लोहाकंदारचं राजकारण होऊच नाही हा ज्या माणसाने प्रयत्न केला आणि मी देवेंद्रजी फडणवीस त्यावेळेच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मी सांगितलं साहेब अशा पद्धतीचा माणूस जर तुम्ही पक्षामध्ये तर पक्षाचं नुकसान करताय म्हणून मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देतो आणि मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला लक्षात ठेवा त्यामुळं मला माझ्या प्रवेशाच्या वेळेसच मला साहेबांनी सांगितलं ना आदरणीय पक्षप्रमुख साहेबांनी मला माझ्या पक्षप्रवेशाच्या दिवशी सांगितलं मी लोहा कंदारची निवडणूक लढवायची परवा मला सांगितलं माझ्या मतदारसंघाबद्दल मला सांगत असता संजय राऊत साहेब सांगतात सचिनजी सांगतात विनायक राऊत सांगतात सर्वोच्च शिवसेनेच्या नेत्यांनी लोहा कंदारचा उमेदवार हा शिवसेनेचा एकनाथ पवार असेल महाविकास आघाडीचा एकनाथ पवार असेल अशाच पद्धतीचं सांगितल्यामुळं मी माझ्या आयुष्यामधली माझ्या दिवसभरातल्या अठरा अठरा तास मी गावागावामध्ये जातो लोक ते निवडणूक झाले तर प्रचाराला लागत आहेत मी चा ते चार वर्ष अशा पद्धतीचा संघर्ष या मतदारसंघामध्ये करतोय त्यामुळं पक्षानं संधी दिल्याच नाही तर पक्षानं संधी दिलेली आहे पक्षानं पक्षान शब्द दिलेला आहे पक्षाचा शब्द माझं एकच अभिवचन आहे आदरणीय उद्धव साहेबांना लोहाकंदारचा आमदार हा शिवसेनेचा राहील अशा पद्धतीचा शब्द मी साहेबांना दिला तो मला पूर्ण करायचा आहे बरं दबक्यामध्ये अशी हसत हसत चर्चा होते कट्ट्यावर की आपल्या लोहाकंदार मतदारसंघामध्ये विकास चालत नाही तर पैसा चालतो यावर आपलं काय मत आहे खरंतर माझी भूमिका खूप वेगळी आहे खरं तर विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे दुर्दैवाने गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून लोहा कंदारला विकासापासून वंचित ठेवायला दोन तीन फॅमिली आहेत दोन तीन कुटुंब पाहिजे त्याच कुटुंबाच्या भोवती कंदार लोहाचं राजकारण फिरले लक्षात ठेवा आणि गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी चिखलीकर आणि कुटुंब यांच्याच कुटुंबाभोवती फिरलेत म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी जर बघितलं म्हणजे आजही अनेक गावावर वाड्यावर वस्त्यावर तांड्यावर रस्ते नाही आहेत आजही अनेक ठिकाणी नदी ओलांडून जाऊ शकत नाही पाऊस आलं तर मुलं शाळेत येऊ शकत नाही तिकडचा माणूस इकडे एखादी महिला जर बाळांतीन होत असताना तिला जर हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकते जाऊ शकत नाही ती बिचारीचा रस्त्यामध्ये मृत्यू होतोय अशा अनेक तांड्यावरची परिस्थिती झालेली आहे म्हणजे आणि तुम्हाला सांगतो की विकासाचं राजकारण हे दुर्दैवानं होत नाही परंतु मला जी एवढी जेवढी माणसं भेटली या मतदारसंघामध्ये त्यांना विकास पाहिजे लक्षात ठेवा कारण यांना एक पर्याय नव्हता म्हणजे लोहा कंदारची माणसं पर्यायानं शोधात होती कारण तेच माणसं इकडून तिकडून लढता येत ना त्यांना असं वाटतं इकडे दाजी लढतोय इकडे भाऊजी लढतोय किंवा दुसरा लढतोय लोकांना अल्टरनेटिव्ह काय होता जेव्हा अल्टरनेटिव्ह नव्हता तर ह्यांनी जे राजकारण ह्यांचं राजकारण हे स्वतःचं पोट भरण्यासाठीचं राजकारण आहे आणि प्रचंड भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा कमवायचा निवडणूक टाकायचा पुन्हा निवडून यायचं याच्याशिवाय दुसरं काहीच नाही केलं म्हणलं मन, की लोहा कंदारच्या लोकांना ज्या पद्धतीने ह्यांनी पैशाच्या खाली मस्ती मस्ती आहे लक्षात ठेवा पैशाची माज आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज सांगतो लोहा कंदारची माणसं ह्यांचा माज आणि मस्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के जिरवणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये विकास आघाडीचाच आमदार आहे आपण देखील महाविकास सा आघाडीकडून इच्छुक आहात विद्यमान आमदार देखील महाविकास आघाडीचे आहेत आणि त्यांच्या पत्नी सुविद्य पण असं म्हणत आहेत की मीडियावर की आम्ही महाविकास आघाडीकडून लढणार आहोत तर हे समीकरण कसं आहे खरं तर ते कुण्या पक्षाचे आमदार आहेत आणि मागच्या निवडून आल्याच्यानंतर कुठल्या महाविकास आघाडीबरोबर राहिला हा त्यांनी प्र प्रश्न म्हणजे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे निवडून आले शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर भारतीय जनता पार्टीला एकदा पाठिंबा देतात अजित पवारांना दुसऱ्यांना पाठिंबा देता, देता। राज्यसभेमध्ये महाविक महायुतीच्या उमेदवाराला मतदान करता ज्यावेळेस उद्धव साहेबांचं सा... अध्यक्षपदाचे मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या नंतरचा जर दिवस बघितला जेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक आहे की पळत पळत जाण्याला व्हिडिओ आपण बघितला तो कुणाला मतदान करण्यासाठी तर शिवसेना महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये मतदान करण्यासाठी खरं तर हे केला गेला आणि मी तुम्हाला असून ती कर्वाची जी निवडणूक आहे म्हणजे जयंत पाटील साहेब ज्या पक्षाचे जे म्हणतात पक्षा ना की त्या मी माझ्या पक्षाचा महाविकास आघाडीचा घटक फक्त आमचा शेका पक्ष आहे जयंत भाई जयंत पाटलांना त्यांनी मतदान नाही केलं हे जयंत पाटील साहेबांनी सांगितलं त्यामुळे त्यांची निवडून आल्याच्या नंतर महाविकास आघाडीचा त्यांचा गौडीचाही काही संबंध नाही ते सोयीचं राजकारण करतायत म्हणजे परवा शरद पवारांना बाई भेटतायत आणि अजित पवारांना साहेब भेटत आहेत अरे म्हणजे इथल्या लोकांना एवढं उल्लू बनवण्याचं काम करू नका पण लोहा कंदारच्या लोकांनी एवढंच ठरवले लक्षात ठेवा आणि शंभर टक्के ठरवले म्हणजे अशा पद्धतीचं लबाडाचं राजकारण या मतदारसंघामधून हद्दपार करायचं आणि आजही ते चित्र आहे ना म्हणजे एका बाजूला महायुतीकडं भावाने लढायचं दुसऱ्या बाजूनं बहिणीने किंवा दाजीनं महाविकास आघाडीकडून लढायचं म्हणजे घरामध्येच आमदारकी आली पाहिजे माझ्या घराच्याशिवाय राजकारणामध्ये काहीच कुणाला नाही मिळालं पाहिजे ह्या घराण्याने ठरवलेलं लक्षात ठेवा ते दोघे एकच आहेत ते ठरवून राजकारण करतायत म्हणजे मागची जर विधानसभेची निवडणूक बघितलं तुम्ही सगळ्या व्हिडिओज बघा मी अनेक व्हिडिओ बघितल्या अनेक त्यांच्या काळामधल्या म्हणजे रोज निवडणुकीच्या काळा आपण रोज शिवाय देत होते रोज शिवाय एकमेकाला देत होते आणि शिवाय देत असताना निवडणुकीच्या दोन तीन अगोदर त्यांची यंत्रणा राबवत आहेत म्हणजे हे कसलं तुम्ही लक्षात ठेवा विरोध करायचा तर प्रखर विरोध केला पाहिजे झपाट्यानं विरोध केला पाहिजे तुम्ही विरोध नाही करत लक्षात ठेवा स्वतःच्या सुईचं राजकारण करताय त्यामुळं त्यांना नैतिकता जे श्यामसुंदर शिंदे साहेब खूप मोठे अधिकारी होते प्रचंड पैसा कमवलेला आहे त्यांनी कशातून कमवला मी नाही म्हणू ना ना शकत एखादा माझ्यासारखा मी म्हटलं ना की मी ताटमान्यानं सांगू शकतो माझा एकही पैसा माझ्या मेहनतीचा आहे घामाचा पैसा आहे लक्षात ठेवा आणि त्यांनी सांगावं की त्यांचा पैसा कशाचा आहे त्यामुळे मी निवडणुकीमध्ये खूप वेळ बोलायचं आहे लक्षात ठेवा आजच मी नाही बोलणार परंतु ह्यांची पैशाची मस्ती पुढच्या काळामध्ये शंभर टक्के लोक उतरवतील याची मला खात्री आहे नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचा लोकसभेत पराभव झाला आणि त्यांचा पूर्वीचा विधानसभेचा मतदारसंघ देखील कंदार लोहा आहे आणि ते यावेळी इच्छुक आहेत त्यांनी तसं स्पष्टपणे मीडियामध्ये सांगितलं पण आहे तर भविष्यामध्ये ही लढत नेमकी कशी राहील तुम्ही म्हटलं ना की नांदेडच्या लोकसभेमधल्या माझ्या सगळ्या मतदारांचं मी अभिनंदन करतो त्यांनी नांदेडला ज्या पद्धतीनं लोहा कंदारला विकासापासून ज्या माणसानी वंचित ठेवलं पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षे माझ्या बापाची जाहिगिरी आहे अशा पद्धती मी आणि माझी जनता अरे जनतेसाठी काय केलं हा प्रश्न यावेळेस शंभर टक्के लोकं विचारणार आहेत लक्षात ठेवा त्यामुळं त्यांचा पराभव नांदेडच्या लोकांनी केला मी तुम्हाला आज भाकीत देतो तीन महिन्याच्या नंतर दोन महिन्याच्यानंतर ज्यावेळेस निवडणूक आहेत लोहा कंदारची जनता ही त्यांना चिखलीला शंभर टक्के पाठवणार आहेत त्यांचा पराभव शंभर टक्के होणार आहे त्यामुळं लबाड बोलायचं राजकारण करायचं गावागावात भांडणं लावायची जातीजातीत भांडणं लावायची धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचे भावाभावामध्ये सुद्धा भांडणं लावायचं स्वतःचं राजकारण करायचं हे लोहा लोकांनी आज ओळखलेलं आहे त्यामुळे लोहाकंदारच्या लोकांनी त्यांनी कितीही जरी जोर काढला आजही फिरतायत मतदारसंघामध्ये आजचं चित्र काय म्हणजे कंदारला विकासापासून वंचित केलं माझं ते एक आव्हान आहे त्यांना ज्यावेळेस एखादा मी मी माझ्या प्रभागामध्ये जेव्हा मी काम करतो तर माझ्या प्रभागामध्ये एक तरी काम माझं दिसलं पाहिजे की ते पंचवीस वर्ष तीस वर्ष लोकांनी म्हटलं पाहिजे बाबा रे एकनाथ पवारांच्या काळामध्ये काम केलं आज चिखलीकरांनी मला एक काम सांगावं या लोहा कंदारच्या मतदारसंघामध्ये रोज उठायचं लिंबोटीचं धरण अरे शंकरराव लिंबोटीचं धरण कुणी बांधलं त्याचा इतिहास माझ्याकडं आहे मग लिंबोटीचं धरण बांधलं असेल तर त्याच्यामध्ये किती मोठं करप्शन याचेही माझे पुरावा आहेत लक्षात ठेवा त्यामुळं अशा पद्धतीचं काम करणारी माणसं लोहा कंदारला ज्यांनी विकासापासून दुरलं कंदारला अंधारामध्ये ज्यांनी लुटलं त्यामुळे त्यांनी कितीही जरी आतक प्रयत्न केले तर लोहा कंदारच्या लोकांचा निर्णय हा पक्का आहे चिखलीकरांचं राजकारण या मतदारसंघामधलं संपलं पाहिजे त्यांनी द्वेषाचं राजकारण केलं लक्षात ठेवा पुटीरचं राजकारण केलं पुटीर त्याचं राजकारण केलं स्वतःच्या कुटुंबाच्याशिवाय इतराचं कुटुंब किंवा तो कार्यकर्त्याचं कुटुंबसुद्धा म्हणजे अनेक कार्यकर्ते जेव्हा मला बोलतात डोळ्यामधून पाणी काढतायत दादा आम्हाला फक्त वापरून घेण्याचं काम करतायत आणि वापरून घेण्याचं काम करते जसं नांदेडची लोकांनी जेव्हा बदला घेण्याच्या परिस्थिती होतीत ना लोहा कंदार मधली त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते आज ते बदला घेण्याच्या परिस्थिती आहेत आम्ही आमच्या जागा तू कार्यकर्ता काय असतो करता दाखवण्याचं काम करतील आणि मी तुम्हाला आज सांगतो मी लोहा कंदारला शिवसेनेचा आमदार होणार आदरणीय उद्धव साहेबांचा शिलेदार विधानसभेमध्ये शंभर टक्के जाणार याची मला खात्री आहे कंदारलो या संघा मतदारसंघामध्ये विचार केला शिक्षणाला जायचं म्हणलं तर पुण्याला जा आरोग्याचा प्रश्न असेल तर नांदेडला या बरोबर खरेदीचा प्रश्न असेल मार्केटला तर नांदेडला या तर हा मतदारसंघ स्वयंपूर्ण कधी होणार पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हेच प्रश्न घेऊन मी चार वर्ष गावात गेलो हेच प्रश्न आहेत लक्षात ठेवा म्हणजे लोहाकंदारला शिक्षणाची परिस्थिती आहे का ते नाही एक तर बेसिकली लोहाकंदारच्या लेकराला काय शिकावं हे सुद्धा माहीत नाही म्हणजे पहिलीला यायचं ते सतरावीपर्यंत शिक्षण एकानं गाडगे महाराजला आणि दुसऱ्याने शिवाजी कॉलेजला करायचं सतरावी झाले की पोरग काय करते बापाला बी माहिती आहे बापाला तो वाटते माझं बा पंधरावीला पोरग आहे सोळावीला आहे पण बिचारं काय करते म्हणजे एक तर शिक्षण काय घेतलं पाहिजे लोकांना माहीत नाही रोजगार कसा मिळवायचा लोकांना माहीत नाही आज खरं तर एका बाजूला गोदावरी नदी आहे दुसऱ्या बाजूला मने आहे लक्षात ठेवा एका बाजूला विष्णुपूरचं धरण आहे दुसऱ्या बाजूला लिंबोटी आणि बारूळचं धरण आहे या दोन्हीच्यामध्ये जर लोहाकंदार मतदारसंघ येत असताना माझ्या कंदारमधली जर जिरायती शेती आहे बागायतीची तर ती दहा सुद्धा नाही ना म्हणजे एक तर डोंगराळ भागामधली परिस्थिती आहे इथं उद्योग नाही आणली जो कारखाना होता उद्योग आपण म्हणतो की इथं रोजगार मिळवण्यासाठी खरंतर प्रयत्न करायला परवा खासदारांनी पुण्यामध्ये जाऊन एका कार्यक्रमाचा मी पुण्या मी आता या ठिकाणी इंडस्ट्रीज आणू शकतो अरे तुम्ही का आणले ना आहे ती इंडस्ट्रीज आज कलंबरचा कारखान्याचं जर उदाहरण घेतलं कलंबरच्या कारखान्याचं भंगार तुम्ही विकून खाल्ला ना म्हणजे अनेक त्या कलंबरच्या कारखान्याची जर परिस्थिती बघितली तर हजारो लाखो कुटुंब त्या कारखान्याच्यावर आपली उपजीविका करू बैलगाड्यावाले असतील शेतकरी असतील चहावाले असतील टपरीवाले असतील पानवाले असतील सगळी माणसं आज हजारो कुटुंब त्या ठिकाणी आपला स्वतःचा रोजगार करत होती यांना धूळ यांची आयुष्य यांची बर्बाद करण्याचं काम कलंबरकरचा कारखाना बंद करून तो विकून खरंतर याची दुर्दशा करण्याचं महापापे चिखलीकरांचा आहे महा भूविकास बँकेची वाट लावून अनेक का शेतकऱ्यांच्या तो तोट्याचं काम जे केलं त्याचंही खरं तर लोक हिशोब विचारणार आहे मी तुम्हाला सांगतो अनेक हिशोब अनेक प्रश्नाची उत्तर माझ्याकडे आहे म्हणजे त्या त्यावेळेस म्हणतो इथं शिक्षण दवाखान्याचे जर चित्र बघितलं आज एखाद्या महिलेला भगिनीला तांड्यावून जर कंदारला दवाखान्यात आणायचं आहे आणि कंदारला दवाखाने बी आणू शकत नाही कारण संध्याकाळी सहा सात वाजता कंदार बंद होते हे कंदारचं चित्र आहे लक्षात ठेवा म्हणजे जे गाव दीड हजार ते दोन हजार वर्षापूर्वीचं गाव आहे ते संध्याकाळी सात वाजता बंद होऊ शकतंय तर या बाबाने काय केलं हा प्रश्न मला पर्याय विचारायचा आहे काय केलं तुम्ही कंदारसाठी म्हणजे मला एकच गोष्ट मी सांगतोय मी विकासाचं व्हिजन घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे माझ्या डोळ्याच्या समोर कंदाराला उजेडामध्ये आणायचं काम करायचं आहे कंदारचं मार्केट संध्याकाळी दहा वाजेपर्यंत चाललं पाहिजे ज्या दिवशी कंदारचं मार्केट रात्री दहा वाजेपर्यंत मला चालू करायचं आहे तर छोट्या गोष्टी आहेत लक्षात ठेवा कंदारच्या आजूबाजूच्या पंचवीस तीस किलोमीटरचे रस्ते नीट करायचे आणि कंदारचे पंचवीस किलोमीटरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे स्वतःच्या बायकोला तिने सांगितले की बाई मी आता माझं दुकान दहा वाजता बंद केलं आहे पंचवीस किलोमीटरला पंचवीस मिनिट लागतील तर मी अर्ध्या तासात येतो भाकर करून ठेवू आम्हाला विकास करायचा लक्षात ठेवा माझ्या वाड्यावर तांड्यावर गावागावामध्ये मला रस्ता करायचा लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस माझ्या भगिनींना दवाखान्यामध्ये आरोग्याच्या सुविधाची तर वाईट परिस्थिती आहे लक्षात ठेवा आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि अत्यंत महत्त्वाची की ज्या परिस्थितीमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता शिक्षण घेऊ शकला नाही त्या मुलांच्या शिक्षणाच्या व्यवस्था मला माझ्या तालुक्यात करायच्या परिस्थितीनं ज्या ज्या कार्यकर्त्यांची ज्या ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही त्यांना शिक्षणाला चांगल्या संधी मिळाली पाहिजे ती मुलं स्वतःच्या पायावर उभं राहिली पाहिजे राहिली पाहिजे पुढची जी पिढी आहे ना वीसी बावीसीची पंचवीसीची पिढी आणि माझ्या दृष्टीवरती ही पिढी जर घडली ही पिढी चांगली घडली तर माझ्या मतदारसंघाचा विकास होणार आहे नाही तर तीच परिस्थिती तेच गाव त्याच गावाच्या परि जायला रस्ता नाही यायला रस्ता नाही शाळेची परिस्थिती नाही हेच जर चित्र जर आज आपण बदललं नाही तर पुढचे पन्नास वर्ष आम्हाला ज्या माणसांनी मागं घातलं अजून पुढचे पन्नास वर्ष आम्ही मागं जाऊ शंभर वर्ष आम्ही मागं जाऊ हे लोहाकंदारची परिस्थिती आहे लक्षात ठेवा म्हणजे एखाद्या आदिवासी भागामधलं जे जीवन आहे आजही माझ्या मतदारसंघामधली लोकं आज तेच जगतायत खरं तरी ह्या लोकांना राज्यकर्त्यांना लाजा वाटल्या पाहिजे तू तुम्ही या सगळ्यांना तेच जीवन तुम्ही देत आहे आणि मला हे बदलण्यासाठी खरंतर मी या ठिकाणी काम करतोय एकीकडे पुण्याला विद्याचं माहेरघर म्हटलं जातं परंतु पुण्यामध्ये ड्रग्स सापडत आहेत ससून हॉस्पिटल हा गुन्हेगाराला ठेवण्याचा अड्डा दिसतोय कालच ए टी एस गुजरातनी कारवाई केली आणि डोंबिवली कल्याणमधून त्यांनी ड्रग्स हस्तगत केले आणि त्यांनी गुजरातला ते घेऊन गेले महाराष्ट्राच्या पोलिसला माहीत देखील नाही एकीकडे पेपर फुटी आहे नीटचा घोटाळा आहे पूजा खेडकर सारखं प्रकरण आहे आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का खरं तर हे जर चित्र बघितलं कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहे ती वस्तू तिथे आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही तर पुणे मुंबईमध्ये तर क्राईमचा रेट घडतोयच आणि नांदेडचं चित्र काय अनेक छोट्या छोट्या टप्प्यावर मिळते लक्षात ठेवा अनेक छोट्या टप्प्यावर मिळतो याच्याकडे कोण म्हणजे मी म्हटलं ना अजून एक दुसरी महत्त्वाची गोष्ट माझी सांगताना राहून गेली म्हणजे इथल्या नेत्यांनी इथल्या चिखलीकर तुम्ही उदाहरण दिलं श्यामसुंदर शिंदे चिखलीकर ही जोडी आहे दाजी भाऊजीची जोडी आहे ही लक्षात ठेवा म्हणजे काळूबाळूची जोडी म्हणतात ना ही अशी जोडी आहे लक्षात <laughs> यांनी काय दिलं मतदारसंघाला दारूची दुकान आणली म्हणजे चंद्रपूरमध्ये ज्यावेळेस दारूबंदी झाली ते सगळे दारूची दुकानं त्यावेळेस ह्यांनी आपल्या इथं आणली आणि नांदेडच्या लोकांना व्यसनाधीन करण्याचा महापाप खरं तर ह्या सगळ्या मंडळीने केलं आजही माझ्या डोळ्याच्या समोर कधी कधी आसुरू येत आहेत जो पंचवीशीचा माझा तरुण पंच बा बावीशीचा माझा तरुण सत्तावीशीचा माझा तरुण स्वतःचं जीवन संपवतो लक्षात ठेवा दारूच्या म्हणजे अनेक पोरांचं जर बघितलं स्वतःचं आयुष्य तिसीपर्यंत जाऊ शकत नाही म्हणजे एक एक पिढी बर्बाद करण्याचं काम इथल्या लोकांनी केलं लक्षात ठेवा माझी खरं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे म्हणजे लोहाकंदार नाही तर नांदेड जिल्ह्याला दारूपासून मुक्त करून एक चांगली पिढी घटली पाहिजे अशा पद्धतीचं काम तर या गावामध्ये करण्याची गरज आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकास सर्वसामान्यांपर्यंत पोचला आणि तो चांगल्या पद्धतीनं पोचला अशा पद्धतीचं चित्र निर्माण होईल बरं सर मुख्यमंत्र्यांनी सध्या इल इलेक्शन मोडमध्ये आहेत मुख्यमंत्री राज्य शासन पण इलेक्शन मोडमध्ये आहे सगळे पक्ष देखील आहेत त्यांनी दोन योजना आणल्या लाडकी बहीण आणि लाडला भाऊ काय म्हणत आहे आपल्या यावर खर तर एवढ्या दिवस त्यांच्या बहिणी नव्हत्या किंवा लव भाऊ नव्हता ना म्हणजे एवढे दिवस तर तुम्हाला भाऊ काय खातो आहे बहीण काय करते माहीत नाही आणि निवडणुकीच्या तोंडावरच्या ह्या वल्गण आहेत लक्षात ठेवा म्हणजे ज्या पद्धतीनं जर महा अर्थसंकल्पामधली परिस्थिती ज्याच्यामध्ये तुम्हाला बजेटची तरतूदच नाही पहिले एक दोन तुम्हाला लोकांच्या अकाउंटवर द्यायच्या आणि आम्ही द्याय द्यायला चालू करतो आहे अशा पद्धती चित्र निर्माण करायचं मला वाटतं की ही योजना ही या शासनाची फसवी योजना आहे निव्वळ फसवी योजना आहे लक्षात ठेवा काही देणार नाहीत अरे तुम्ही शेतकऱ्यांना माझ्या पीक विमा देऊ नाही शकले तर तुम्ही माझ्या बहिणींना काय देऊ शकणार आहे लक्षात ठेवा आज शेतकरी आत्महत्या करतो त्याच्याकडं <स्टुलीण> तुमच्याकडे डोळे पुसायला तुमच्याकडं आज काहीही नाही लक्षात ठेवा आणि तुम्ही एखाद्या बहिणीच्या माध्यमातून एखादी घोषणा करायची आणि तुम्ही बघितलं ना घोषणा तर मोदी साहेबांनी बी केल्या होतो मी बी त्या पार्टीत होतो म्हणजे घोषणा तर जग तर त्यांनी दाखवण्याचं काम केलं ना पण ते झालं का दहा वर्षामध्ये हाही कधीतरी प्रश्न विचारण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाला त्यामुळे एक लक्षात ठेवा की महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये लोकांनी मतदान केलं मी तुम्हाला आज ठामपणे सांगतो महाविकास आघाडीचं शंभर टक्के सरकार राज्यामध्ये आणि मी तुम्हाला नांदेडचं बघितलं नांदेडच्या नऊ पैकी नऊ जागा या महाविकास आघाडीच्या शंभर टक्के निवडून हे चित्र आहे लक्षात ठेवा लोकांच्या मनामध्ये संताप आहे या सरकारच्या बद्दल हे सरकार शेतकरी विरोध आहे हे सत्कार विद्यार्थी तो बेरोज बेरोजगारी यांनी कमी नाही करू शकले या सरकारने उद्योग या राज्यामध्ये आणू नाही शकले त्यामुळं माझी महागाईला महागाई जा आकाशाला भिडलेली आहे लक्षात ठेवा म्हणजे एक नाही तर अनेक प्रश्न ज्या सरकारनं निर्माण केले त्या प्रश्नाची उत्तरं मताच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली जनता देणार आहे नांदेडची जनता देणार आहे आणि लोहाकंदारच्या जनता इथं शंभर टक्के देणार आहे लक्षात ठेवा सर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्व नांदेड जिल्ह्यातील जनता पाहत आहे आपल्या मतदारसंघातील मतदार बंधू देखील भगिनी देखील आपल्याला पाहत आहेत आपण महाविकास आघाडीचे घटक आहात सर्व जिल्ह्यातल्या जनतेला आपण काय आवाहन कर नांदेडच्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींना माझी विनंती आहे म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला पंचवीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष खरंतर मी नांदेड कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे माझ्या स्वप्नातलं नांदेड अमृतसर सारखं झालं पाहिजे आजही इथं बघितलं आत्ता आता विमानं चालू झाली एका नेत्याने सांगितलं की मी विमानं आणायला केली मी रेल्वे आणली एक्सप्रेस हायवे गडकरी साहेबांनी आणले पण मी आणले म्हणते अरे बाबा तू काहीच नाही केलं पत्र पण नाही दिलं मी तर गडकरी साहेबांचं मी खरंतर आभार मानतो आज गडकरी साहेबांच्यामुळं आज नांदेड टू किंवा एक्सप्रेस आहे मग महाराष्ट्रातलं नाही तर देशभरातलं रस्त्याचं जाळं त्याला फक्त गडकरी साहेब जबाबदार आहेत दुसरं भारतीय जनता पार्टी कोणी नाही लक्षात ठेव मी ठामपणे सांगतो मी नांदेड जिल्ह्यातल्या माझ्या सगळ्या बंधू भगिन्यांना विनंती करणार आहे ही जी लबाड मंडळी पुढच्या काळामध्ये अनेक मतदारसंघामध्ये आपल्या आपल्या गावामध्ये महायुती म्हणून येतील पण यांनी फसवलंय लक्षात ठेवा त्यांनी तुमच्या गावाचा काय विकास केला आहे आमदाराच्या माध्यमातून किंवा खासदाराच्या माध्यमातून पाच दहा हजाराचा निधी त्या सरपंचाला देणं म्हणजे विकास नाही तुमची गावं गावं जोडली पाहिजे तुमच्या शाळा चांगल्या झाल्या पाहिजे तुम्ही दवाखाने चांगले झाले पाहिजे इथल्या गरिबांच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजेत याच्यासाठी आपण काम करण्याची गरज आहे मला वाटतं की हे ज्या लोकांनी नाही केलं त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आपल्याला पराभूत करावा लागणार आहे आणि विशेषतः लोहाकंदारच्या माझ्या सगळ्या बंधू बघण्यांना माझी विनंती कराय यांनी लोहाकंदारचं वाटोळ केलं लोहा कंदारा जाती पाती धर्माच्या याच्यामध्ये भांडणामध्ये लावून स्वतःचं राजकारण सेव करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी कलंबर सारखा कारखाना विकून आपली स्वतःचे खिसे भरण्याचं काम केलं ज्यांनी भूविकास बँकेला बुडवून स्वतःचे खिसे भरून आपलं राजकीय करिअर बढवण्याचं काम केलं त्या सगळ्या माझ्या बंधूबेगणीने विनंती आहे म्हणजे लोहा कंदारचं बिघ्न आपल्याला घालवण्याची एक नामी संधी येणाऱ्या पुढच्या ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये येणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या मागे ताकदीनं उभं राहावं एवढीच आपल्या सगळ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि मला खात्री आहे नांदेडची जनता खूप चांगली आहे खूप चांगली आहे लक्षात ठेवा म्हणजे माझी एकही राजकीय पार्श्वभूमी नसताना माझ्या वडिलांनी कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढू नसणारा एक वेळचं पोट भरायला ज्याच्या घरामध्ये आणणं नाही अशा कार्यकर्त्यावर भरभरून प्रेम करणारी माझी आजी असतील आजोबा असतील मामा आहेत काका आहेत या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य आहेत सगळ्या जातीतले लोक आहेत ते माझ्या कार्यकर्त्यावर माझ्यासारख्यावर एवढं जर प्रेम करत आहेत एवढी प्रेमळ जनता माझं शंभर टक्के ऐकेल आणि याच जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून आणतील अशा पद्धतीचा विश्वास मला आहे सर आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी चर्चा केली याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे मी खरं तर तुमच्या चॅनलचं मी खरं तर आभार मानू की तुम्ही मला जिल्ह्यात पोहोचवण्याचं काम केलं मग ते खरं तर जिल्ह्यात माहीत आहे थोडा थोडा कारण माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आहे मी तुमच्या चॅनलचा आभार मानतो आणि तिथंच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र तर दर्शको हे होते शिवसेनेचे राज्य संघटक एकनाथरावजी पवार यांच्याविषयी आपण चर्चा केली ही मुलाखत आपल्याला कशी वाटली जरूर आम्हाला कळवा आपल्या मतदारसंघात काही अडचणी असतील ह्या देखील आपण कमेंट करा त्या अडचणी आम्ही जरूर एकनाथरावांजवळ पोहोचू आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशी ग्वाही देतो इथेच आपली रजा घेतो कुठे जाऊ नका बघत राहा फक्त आणि फक्त राजमुंद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद